माननीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आजच्या या आनंद संवाद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि काल योगायोगाने ज्यांच्याशी माझी भेटघाट झाली त्यापैकी या इकडे उपस्थित असलेले माननीय राजे, त्याचबरोबर नामदेवराव जाधवसाहेब, या इकडे संपादकीय ठाणे वैभवचे मिलिंदजी बळराजसाहेब, पुण्यनगरीचे ब्युरो चीफ सोपानजी भोंगणे साहेब, दैनिक जनादेशचे माबजी साहेब आणि व्यवस्थापकीय संपादक मुख्यमंत्री या दैनिकाचे श्री अजितजी पाटील साहेब, या व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व दिगे साहेबांच्या वरती अपार प्रेम करणारे आपण सर्व आनंदप्रेमी, खऱ्या अर्थाने 26 ऑगस्ट दरवर्षी ही तारीख आली की मनाला एक खूप वेगळा चटका लागतो, कारण की 18 वर्षा अगोदर 26 ऑगस्ट 2001 साली याच ठाण्यामध्ये आपण सर्वजण आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्याकरता आपण सगळे एकत्रित आलेलो. एक अत्यंत शोककुल आणि दुःखदायी घटना त्या वेळेला घडली. आज जरी दिगे साहेब नसले आणि मी अनेक वेळा अनेक ठिकाणी असं सांगतो की आनंद दिगे हे जर का नाव बघितलं तर ही व्यक्ती नाही, एक शक्ती आहे, हा एक विचार आहे. आणि हा विचार जरी दिगे साहेब आपल्यात नसले तरी हा सातत्याने गेले 18 वर्ष चालत आलेला आहे आणि ह्यापुढे देखीलही असा अखंडच चालत राहील. हा विचार कसला आहे? आनंद दिगे हे काय गणित आहे? दिगे साहेब म्हणजे काय? मला असं वाटतं हा विचार आहे तत्वांचा, हा विचार आहे माणुसकीचा, हा विचार आहे लोककल्याणाचा, हा विचार आहे समाजकारणाचा, हा विचार आहे निस्वार्थ काम करण्याचा, हा विचार आहे फक्त लोक आणि लोकांचाच. आणि मला असं वाटतं दिगे साहेबांनी 365 दिवस 24 तास अहोरात्र मेहनत घेऊन फक्त लोकांचाच विचार केला. ज्या पद्धतीचा आनंद हे नाव आहे त्याच पद्धतीने दिगे साहेबांनी उभं आयुष्य लोकांना आनंद कशा पद्धतीने देता येईल याचाच विचार केला. 18 वर्ष साहेब, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की माझ्यापेक्षा आपला अनुभव, आपलं वय अत्यंत मोठं आहे, पण दिगे साहेब गेल्यानंतर ज्या वेळेला मी ठाणे जिल्ह्यामध्ये फिरलो आणि ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन अनेक ठिकाणी जिकडे जिकडे महाराष्ट्रात गेलो आणि ज्या ज्या वेळेला दिगे साहेबांचा विषय निघाला त्या त्या वेळेला असा एकही व्यक्ती नाही किंवा समाजामधला एकही स्तरातली अशी व्यक्ती नाही जो दिगे साहेबांशी अपरिचित आहे. मग तो काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, मनसे असो, सेना तर आहेच आहे, बीजेपी असो, कोणताही पक्ष असो, कोणताही जाती धर्म असो, दिगे साहेब म्हटलं की तो माणूस तासन तास त्यांच्या बाबतीतले अनुभव सांगतो. आणि प्रत्येक वेळेला हेच ऐकू येतं की दिगे साहेब असते तर असं झालं असतं, दिगे साहेब असते तर तसं झालं असतं, दिगे साहेब आमच्याकडे असे यायचे, दिगे साहेब आमच्याकडे तसे यायचे, कधी रात्रीच्या पूजेला 3 वाजता पहाटे यायचे, अनेक 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 गोष्टी सांगायला लोक तत्पर असतात. 18 वर्ष ज्या वेळेला मी प्रतिष्ठानाचं काम घेऊन लोकांकडे पोचत होतो, एक प्रयत्न होता, त्या त्या वेळेला आनंद या नावाने अनेकांच्या डोळ्यात पाणी देखील बघितलं, त्यांच्या विचाराने आनंदाने वेगवेगळ्या आठवणी घेत हसताना देखील बघितलं. नेत्यापासून घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत असो, व्यावसायिक असो, नोकरदार असो, शासनातले अधिकारी असो, म्हणजे अशी एकही व्यक्ती नाही जो दिगे साहेबांची कधी भेटघाट झाली नाही. तो शहरातला असो, गावा खेडेपाड्यातला असो, आदिवासी पाड्यातला असो, साहेब तिथपर्यंत पोचले. आणि खरोखर आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो
की ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला मी माझ्या सहकाऱ्यांना देखील तेच सांगतो की खरोखर आम्ही नशीबवान, कारण की आता गाड्या आहेत, रस्ते चांगले आहेत, पोचायला तेवढा तेवढा म्हणजे पटकन आपण पोचू शकतो कुठच्याही ठिकाणी. पण दिघे साहेबांच्या काळात म्हणजे कधी कधी असा विचार पडतो ना की शिवाजी महाराज ह्या एवढे गड किल्ले कसे काय सर केले असतील, कशा पद्धतीने गेले असतील, कशा पद्धतीने ते लढले असतील. खऱ्या अर्थाने साहेब म्हणजे आमच्या सारख्या तरुणांनी शिवाजी महाराज बघितलं नाही, फक्त ऐकलंय. पण दिघे साहेब काय हे मी त्या सानिध्यात राहून बघितलेलं. आणि कधी कधी असा वास होतो की खरोखर हे शिवाजी महाराजांचा अवतार आहे का, त्यांच्या प्रेरणेने कुठेतरी तयार झालेली ही शक्ती आहे का. कारण की कुठच्याही नेत्याला आज त्यागत मी बघितलेलं आहे कुठेतरी स्वार्थ येतो, कुठेतरी तो थकतो. पण ही व्यक्ती ही शक्ती कधीही थकली नाही. शब्द दिला तर तो त्यांनी पाळला. त्यांची नीतिमत्ता, त्यांची कार्यशैली ही खूप वेगळी होती, त्यांचे विचार हे खूप वेगळे होते, आणि सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची ती क्षमता होती. एखाद्या दिव्याप्रमाणे उभं आयुष्य त्यांनी सगळ्यांना उजाळा देत गेले, चंदनासारखे झिजत गेले. स्वार्थ कुठेही बघितला नाही, स्वतःच्या मिळकतीकडे लक्ष दिलं नाही. आणि ज्या वेळेला या 18 वर्षांमध्ये मी सगळ्यांच्या संपर्कात यायला लागलो त्यावेळेला मला असं वाटलं की दिघे साहेबांचे अनेक पैलू आहेत. लहानातला लहान, तरुण असो, वयस्कर असो, प्रत्येक जण दिघे साहेबांच्या बाबतीत बोलताना एक वेगळी आठवण सांगतो. आणि मग असं मला वाटलं की आपण एवढे सगळे जण सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण सगळे पसरलेलो आहोत, कुठेतरी एका छताखाली सगळ्यांनी एकत्रित येऊन या आठवणींना उजाळा द्यावा, आणि म्हणून आजची ही आनंद संवाद. बरं, आज कितीतरी जणांनी मला जेव्हा मी हे इन्व्हिटेशन दिले, हे जेव्हा पत्रिका वाटल्या निमंत्रण दिलं, त्यावेळेला मला साहेब मागचे साहेब अनेक जणांनी मला विचारलं अरे ह्याचे काही प्रोटोकॉल काही वेगळा दिसतोय, कारण की कुठच्याही नेत्याचं ह्याच्यात नाव नाही, ह्याच्यामध्ये पत्रकारांचं नाव आहे, ह्यांच्यामध्ये संपादकांचं नाव आहे. आणि ह्याच्यापाठचा विचार असा होता की ज्या संपादकांनी दिघे साहेबांच्या सानिध्यात राहून त्यावेळेला जे काय दिघे साहेब बघितले, म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना 0 ते 100 पर्यंतचा जो प्रवास असतो तो काही लोक खूप जवळनं बघत असतात, खूप कटाक्षाने त्याच्यावरती नजर असते. आणि मला असं वाटलं की ठाण्यातील जे जुने जाणकार ह्यांच्यासारखे तज्ज्ञ आहेत या विषयातले, ज्यांनी दिघे साहेबांचा प्रवास हा सामाजिक, राजकीय, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून जो काय त्यांनी अनुभवलेला आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत, नेत्यांपर्यंत, पत्रकारांपर्यंत एका वेगळ्या पद्धतीने मांडला जावा, आणि म्हणून ही आनंद संवाद. 18 वर्षानंतर आज आपण दिघे साहेबांच्या वेबसाईटचं ओपनिंग करणार आहोत, त्याचं उद्घाटन करणार आहोत. याच्या पाठचा विचार असा होता की ज्या माणसांनी एवढं सगळं पेडलं ते उद्या आमच्या पश्चात देखील तसंच टिकलं पाहिजे. दिघे साहेब आज आपल्यात नाही, उद्या कदाचित मी देखील नसेन, पण माझ्यानंतर देखील दिघे साहेबांचे विचार तसेच तरुणांमध्ये रुजले गेले पाहिजेत. प्रत्येक तरुण जो विचार करतोय की मला समाजकारण करायचंय, मला राजकारण करायचंय, त्यांनी दिघे साहेबांचे विचार घेऊन ते कार्य करावं ही अपेक्षा घेऊन ही वेबसाईट मी बनवली. या वेबसाईटच्या पाठीला असा उद्देश होता की अनेकांकडे ज्या ज्या गोष्टी आहेत, कुणाकडे फोटो आहेत, कुणाकडे व्हिडिओ आहेत, कुणाकडे पत्र आहे, कुणाकडे अनेक आठवणी आहेत, जेवढं काय मी मांडू शकलोय माझ्या पद्धतीने, माझ्या क्षमतेने, ते आज मी या संपादकांच्या, या प्रमुख पाहुण्यांच्या आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या विचारांनी ही वेबसाईट अजून मोठी आपल्याला करायची, अजून भव्य करायची. ही वेबसाईट इथपर्यंत थांबत नाही की उद्या ह्याच्यामध्ये काही अजून काय आपण म्हणजे आपण ॲडिशन काय करू शकतो का, ह्याच्यामध्ये अजून काय भर घालू शकतो का, तर नक्कीच आपण सगळे घालू शकता. कारण की आपल्यामध्ये प्रत्येक जण दिघे साहेबांच्या सानिध्यात काम केलेलं आहे, आपले अनुभव खूप वेगळे आहेत. जरी त्यांचा पुतण्या म्हणून केदार दिघेंनी हा पुढाकार जरी घेतला असला तरी मला असं वाटतं हा फक्त एक खारीचा वाटा आहे. आपण सगळ्यांच्या विचारांनी, आपल्या सगळ्यांचे जे काय अनुभव आहेत
हे ज्या वेळेला मांडले जातील आणि त्या वेबसाईट मध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह केल्या जातील, या जेव्हा आपण त्याच्यामध्ये घेऊ, त्यावेळेला खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीला आपल्या सगळ्यांचे अनुभव कळल्यावरती एक चांगली पुढची पिढी या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये घडेल. मी काही दिवसांपूर्वी एक विषय मांडलेला, ज्या वेळेला या आनंद संवादाचा काही पत्रकार परिषद घेतलेली तेव्हा, की ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये फिरत असताना किंवा या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून आपण एक दिघे साहेबांचं स्मारक या ठाणे शहरामध्ये किंवा या ठाण्याच्या वेशीवरती होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माझी स्मारकाच्या बाबतीतली जी काय संकल्पना आहे ती फक्त एक पुतळ्यापुरती मर्यादित नव्हे, कारण की अनेकांना असं वाटतं की स्मारक म्हणजे पुतळा. नाही, माझी इच्छा अशी आहे की जे अहोरात्र दिघे साहेबांनी काम केलं, दिघे साहेब असताना ज्या पद्धतीने सर्वसामान्यांना जो काय आधार मिळायचा, त्यांची जी काय कामं झाली, ती त्या पद्धतीने त्यांच्या पश्चात देखील तशीच चालू राहायला पाहिजे, त्याच पद्धतीने लोकांचा फायदा व्हायला पाहिजे, लोकांना त्याकडनं काहीतरी मिळालं पाहिजे. साहेब, जसं आपण बोललात की वाटायला जास्ती ते योग्य, खऱ्या अर्थाने माझी इच्छा अशीच आहे की ज्या वेळेला हे स्मारक बांधलं जाईल त्यावेळेला ते लोक उपयोगी स्मारक असावं. आणि त्या स्मारकाची संकल्पना जी काय मी व माझ्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आम्ही मांडलेली आहे, त्याचा एक प्रयत्न आम्ही जो काय आम्ही तयार केलेला आहे तो आम्ही आपल्याला मांडून दाखवूच. पण माझी एक आपल्या सर्वांना विनंती आहे आणि इथे जे उपस्थित नाही त्यांना देखील विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, की या स्मारकाबाबतीतली जी काय संकल्पना आपल्या मनामध्ये असेल, की कदाचित दिघे साहेबांचं स्मारक हे अशा पद्धतीने झालं असतं किंवा ही गोष्ट जर का त्याच्यामध्ये असती तर अजून चांगलं झालं असतं, तर ती संकल्पना तो विचार आपण आमच्यापर्यंत पोहोचवा. कारण की हे स्मारक फक्त आम्ही तयार करून होऊ नाही शकत,